सगळे सोयी रे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार जरांगेंनी केलाय. पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर जरांगे विजयी सभा घेऊन गुलाल उधळणार आहे. त्याचबरोबर जरांगे उद्या रायगडला जाणार आहेत. परवा रायगडावर जाऊन ते छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतील. जरांगेंनी अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर ग्रामस्थांची बैठक घेतली. त्या बैठकीत जरांगेंनी या घोषणा केल्या. आणि थेट मनोज जरांगे यांच्याशीच याबद्दल बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीमध्ये काल दाखल झालेले आहेत आणि आज त्यांनी 123 गावातील मराठा बांधवांची या ठिकाणी बैठक देखील घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले या संदर्भात बोलण्यासाठी जरांगे पाटील आपल्या सोबत आहे. दादा, आज तुम्ही मराठा बांधवांची बैठक आंतरवालीमध्ये घेतलेली आहे, काय महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये झाले? आंदोलन सुरूच्या बाबतचा निर्णय आज आम्ही घेतला आहे की कायदा मराठ्यांनी केलाच, मराठ्यांनी आदिती जिंकला, मराठी जिंकूनच वापस आले. दोन्ही सापडल्या त्यांनाही प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारालाही मिळायला लागले. दोन्ही कोटी मराठा आरक्षणात गेलाय. आता ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्या त्याच्यासाठी, त्या सोयऱ्यांसाठी, सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा पारित करणं आवश्यक होतं. तो कायदा सुद्धा मराठ्यांनी जिंकून आणला. फक्त अंमलबजावणी तातडीनं त्याची करा आणि प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. याच्यासाठी फक्त हे आंदोलन मी सुरू ठेवलंय की तात्काळ सरकारनं लगेच याची अंमलबजावणी करावी आणि यामार्फत त्या सगळ्या स्वयरांना प्रमाणपत्र या कायद्याच्या आदिदेशीच्या मार्फत मिळावं यासाठी आंदोलन सुरू ठेवलं. आंदोलन कालच 100% यशस्वी झाले. कालच आमची दिवाळी झाली. एक प्रमाणपत्र बघितलं या कायद्याअंतर्गत आम्ही दिलेलं की मग हा दिवाळी पुन्हा एक. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सगळ्या स्वयराचा जो अध्यादेश आता नवीन काढला, तर ज्याच्याकडे कुणबीची नोंद सापडलेली आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक तरी कुणबी प्रमाणपत्र द्या, तरच आंदोलन पाठीमागे घेतो. बरोबर. म्हणजे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली, तो कायदा लागू झाला, त्याचा फायदा सोयऱ्यांना झाला, त्याचा अर्थ असा. म्हणजे आजच झालेले जिंकलेले, परंतु प्रमाणपत्र बघायचं आम्हाला एक त्याच्या अंतर्गत दिलेलं. म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याची मिळालेली नाही नोंद, मग ही नोंद मिळालेल्याच्या शपथपत्रावरती त्याला प्रमाणपत्र मिळालंय. त्याला कधी मिळणार आहे? कायदा बनल्या, कायदा बनला. आता आमचं म्हणलं की पटापटा द्यायला सुरुवात करा, अंमलबजावणी करा, अंमलबजावणी करा, पटापट द्यायला सुरुवात करा. मुख्यमंत्र्यांनी किंवा गिरीश महाजनांनी तुम्हाला असं काही सांगितलंय की नेमकी अंमलबजावणी कधीपासून होणार? लगेच करा म्हणून सांगितलं मी व्यासपीठावर त्यांना तिथंच, परंतु ते लगेच होणारच आहे. कारण कायद्यात रुपांतर त्याचं, त्याला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असते त्याला. मग ते कायद्यात त्याला रूपांतर विधान भवनात मांडून ते करावं लागतं. त्या अधिवेशन त्यांचं पुढच्या महिन्यात लगेच ते लगेच कायदा पारित होणार. त्यांनी तुम्हाला अनेक पत्र दिली त्या दिवशी मुंबईमध्ये, त्यामध्ये एक पत्र असंही आहे माझ्या माहितीस तो की जे गुन्हे आहेत आंतरवाली सराटी आणि राज्यभरातील मराठा आंदोलकावरील ते सरसकट मागे घेणार अशी मागणी तुम्ही केली. मात्र फडणवीसांनी काल असं म्हटलेलं आहे की सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाही. मग आता तुमची भूमिका काय? आम्हाला पत्र दिले आंतरवाली सह राज्यातले गुन्हे माग घेऊन घेणार म्हणून. फडणवीस साहेब बी त्यांच्या विचारात बदल करतील, आमच्या बाबत विचार करतील आणि आंतरवाली सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतील. कारण आमचा काही दोष नाही, निष्पाप लोकांवरती गुन्हे दाखल झालेत, करून गेले असते. दुसरे मराठ्यांना डाग लावण्यासाठी झालेले. मी जीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती शब्द वापरतो, फडणवीस साहेबांना विनंती, हे गुन्हे आमच्यावर निष्पाप लोकांवरती आंतरवाली स्वराज्यात झालेले, हे तुम्ही पुढाकार घेऊन हे सरसकट सगळे मागे घ्या. नाही घेतले तर त्यानंतर सांगा. बरं, मला आता एक सांगा की तुम्ही असेही म्हणाला होतात की जेव्हा आम्हाला आरक्षण मिळेल तेव्हा अयोध्येला जाऊ. कारण आता तुम्ही मुंबई आंदोलनादरम्यान श्रीराम मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली होती त्या दिवशी, मग आता अयोध्येला कधी जाणार काही ठरवलंय का? या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि सगळ्या स्वयरांना प्रमाणपत्र मिळायला लागले, कायदा झाला पण प्रमाणपत्र मिळायला लागले. एक जरी प्रमाणपत्र आम्ही बघितलं सगळ्या स्वयराला मिळालं, विजय कार्यक्रम बरोबर होणार आणि रायगडला पण ती पण तारखे अयोध्येची पण तारीख जाहीर करू. हा पुढील जर्नलिस्ट मोहम्मद तोपिक सर, नितेश महाजन, सी मीडिया, अंतरवाली सराटी.